Pero que yo, cuando me vino, yo le digo a la persona, engage सोयरी विषय हाताळला आणि बरेचसे चांगल्या प्रतिक्रिया देखील आल्या. मात्र जे आता पेरत आहोत ना, ते निदान प्रत्येक घरात आणि मनात रुजावं या अपेक्षेनं ही जी पासाची प्रवचन जी आहेत माहिती देण्यासाठी नाही, टू मेक पीपल अवेअर, टू मेक पीपल अवेअर हा जागृतीचा भाग आहे. आणि परमेश्वराने सगळ्यांना सत्संग विकृतीचं दान दिलंय, कुणाचं मन दुखवण्यासाठी नाही. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, अंधार काय, प्रकाश काय, प्रत्येकाला सत्संग विकृती आहे. आणि या बुद्धीच्या अनुषंगानं प्रत्येकाने निर्णय घ्यायचा आपल्या स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी. मी सुरुवातीला तीन घटना सांगणार आहे आणि त्यातच माझा सगळा विषय संपतो. पहिली घटना, मी सेमिनरीच्या चौथ्या वर्षी होतो, म्हणजे माझी रिजन्सी संपल्यानंतर थिओलॉजीच्या पहिल्या वर्षी. प्रत्येक गुरुवारी सेमिनरीत रजा असल्या कारणानं मी स्वतःसाठी डिसिप्लिन तयार केली होती. गुरुवारी सेमिनरीत रजा आहे म्हणून जवळच्या होली स्प्रिट दवाखान्यात जायचं आणि निदान एक दीड तास फक्त आजाऱ्यांना भेटायचं. आणि एके दिवशी एका वॉर्ड मधून दुसऱ्या वॉर्ड मध्ये जात असताना, दुसऱ्या वॉर्ड मधून तिसऱ्या वॉर्ड मध्ये जात असताना, मला त्या बेड वरती एक तरुण आढळला. हा तरुण जो होता, त्याच 8 महिन्यापूर्वी एंगेजमेंट झालं होत. कामावरून रात्री 12:15 रिटर्न येत असताना, सेकंड शिफ्ट संपून येत असताना मेजर ऍक्सिडेंट झालं. कमरेपासून सगळा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. पूर्णपणे त्या बेडवरती ट्रीटमेंट सुरू होती आणि त्याच्या बाजूलाची तरुणी जी होती, नम्रता नावाची, तिच्याशी संभाषण केल्यानंतर जाणवलं की 8 महिन्यापूर्वी एंगेजमेंट झालं आहे, मेजर ऍक्सिडेंट आहे. डॉक्टरने लिहून दिलं आहे की यापुढे हा तरुण कधी चालू शकणार नाही, एकतर बेडवर नाहीतर व्हील चेअर वरती सगळं करावं लागेल. आणि त्या मुलीला एक मुद्दामून प्रश्न विचारला, अजान या नात्यानं तुझा निर्णय काय, तुझा निर्णय काय? आणि त्या मुलीने सांगितलं, ब्रदर, त्यावेळेला मी ब्रदर होतो, आज मी याच्या खाटेच्या बाजूला बसली आहे ना, अद्यापर्यंत ठामपणे त्याचा हात हातात धरून थांबली आहे ना, तो आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधी सोडणार नाही. आय एम गोइंग टू गेट मॅरी, मी याच मुलाबरोबर लग्न करणार आहे, माहिती असून देखील तो आयुष्यात कधीच उभा राहू शकणार नाही. सगळ्या गोष्टी व्हीलचेअरवर कराव्या लागणार आहेत. त्याग आहे, समर्पण आहे, ऍडजस्टमेंट आहे, भविष्य माहिती नाही. एंगेजमेंटच्या दिवशी आम्ही जणू काही एकमेकाबरोबर संवाद साधला होता आणि एकमेकाला स्वीकारलं होतं आणि निस्सीम प्रेम, निस्वार्थी प्रेम जे आम्ही केलं होतं, ते त्या ऍक्सिडेंटमुळे, अडचणीमुळे, व्यत्ययामुळे कधीच कमी होणार नाही आणि ते होऊ नये. लग्न करण्याचा पहिला हेतू जो आहे की ती एकनिष्ठता बांधील की या घटनेत नमूद झाली. मी मागे नोव्हेंबरच्या महिन्यात एक फॉर्म भरला आणि काही गोष्टी मी कॉन्फिडेन्शियल ठेवतो, काही गोष्टी सांगत नाही. मात्र फॉर्म भरल्यानंतर त्या मुलाबरोबर संवाद करायला लागलो की तो परदेशात होता, परदेशातून आलेला आहे, अवघ्या लग्नाच्या 1.5 महिन्या अगोदर
आणि त्याला एक प्रश्न विचारला होता की तुमचं एंगेजमेंट कधी झालंय, आणि त्याने सांगितलं पावणे दोन वर्षापूर्वी. एंगेजमेंट झाल्यानंतर किती वेळा तू परत आलास, किती वेळा परदेशात गेलास, आणि त्याने सांगितलं फक्त दोन वेळा. मग मधल्या काळामध्ये ते नातेसंबंध बळकट करण्यासाठी असं काही झालं होतं का, की कसं काय तू एंगेजमेंट केला, गेला, परत आलास आणि आपल्याकडे फक्त मोबाईल आहे? त्या मुलाने सुंदर उत्तर दिलं आणि ते प्रत्येक घरामध्ये जपलं जावं, टिकवलं जावं आणि त्याचं अनुकरण व्हावं म्हणून मी सांगतोय. आमचं अरेंज मॅरेज झालं होतं, तो बोलला इट्स नॉट अ लव्ह मॅरेज. आमचं अरेंज मॅरेज झालं होतं, होणार आहे. त्या एंगेजमेंट नंतर आम्ही फक्त 15 ते 20 दिवस एकत्र होतो, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी भविष्यासाठी चर्चा केल्या. त्या चर्चेतून 3 गोष्टी आम्ही ठामपणे आमच्या दोघांसाठी लग्नापूर्वी ठरवून घेतल्या. त्यातली पहिली गोष्ट, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तू किंवा मी असेल तरी रोज फोन करायचा, व्हिडिओ कॉल करायचा, सकाळी आणि संध्याकाळी. दुसरा नियम, संध्याकाळी ज्यावेळेला फोन होईल त्यावेळेला संपूर्ण दिवसात काय काय झालं, तुझ्या बाबतीत काय झालं, चांगलं झालं, वाईट झालं, योग्य झालं, अयोग्य झालं, ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याचं शेअरिंग करायचं एकमेकाबरोबर. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, जी सहसा आजच्या तरुणामध्ये पाहायला मिळत नाही, अनुभवास मिळत नाही आणि ती शक्य देखील नाही, न चुकता रोजरीची 2 रहस्य बोलायची मोबाईल वरती ऑनलाईन व्हिडिओ कॉल मध्ये, आणि गुड नाईट बोलायचं आणि झोपायला जायचं. लग्नाचा हा दुसरा हेतू जो असतो ना, तो परिपूर्ण करण्यासाठी या गोष्टी ताकद देतात, मदत करतात, हातभार लावतात. तिसरी घटना, मी नोव्हेंबरच्या 24, 25 आणि 26 तारखेला बँगलोरला होतो, मोठं सेमिनार होत आणि फक्त 1 तासाच्या अधिवेशनासाठी डॉक्टर चार्ल्स कार्डोस, जे मूळचे बँगलोरचे, ते आम्हाला अधिवेशन देण्यासाठी आले होते, त्यांचा अनुभव कथन करण्यासाठी आलो होतो. त्या व्यक्तीविषयी 2-4 गोष्टी सांगू इच्छितो. डॉक्टर चार्ल्स कार्डोस हे सेंट जॉन मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, फॅकल्टीवरती त्यांचं नाव आहे, त्यांच्या नावावरती 9 पुस्तक आहेत, वर्षातून 7 ते 8 वेळा इंटरनॅशनल टूर साठी सेमिनार साठी त्याला बोलावण्यात येत, चर्च संलग्न 5 संघटनेत ते सहभाग झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सांगतात की मला 4 मुलं आहेत, वय वर्ष 43, माझ्यापेक्षा लहान व्यक्ती जी एवढी क्वालिफाईड आहे आणि चहा पेत असताना माझ्या समवेत ते 15 मिनिटं बोलले आणि काही प्रश्न विचारले उत्सुकता म्हणून, की आजच्या जगामध्ये इतका तज्ज्ञ माणूस, क्वालिफाईड पर्सनॅलिटी 4 मुलांचा विचार करते आणि याचं उत्तर देत असताना ते सांगतात आय कॅनॉट चीट, मी देवाला आणि देवळाला फसवू शकत नाही. लग्नाच्या पवित्र दिवशी हातात हात घेऊन जी मी संमती दिली आहे, देवानं दिलेल्या लेकरांचा मी स्वीकार करेन, जे अभिवचन व्यक्त केलं आहे ते कधीच पायदळी तुडवलं जाणार नाही, याची मी जर काळजी घेतली नाही तर मी लोकांना माहीत हातात घेऊन काय शिकवायचं. लग्नाचा हा तिसरा जो ऋतू आहे तो या घटनेतून पूर्ण होतो. आदाम आणि एवाला कदाचित माहिती नसेल व्हॉट इज मॅरेज. आदामाला माहिती नाही तो नवरा होणार आहे, एवेला माहिती नव्हतं ती नवरी होणार आहे, पती आणि पत्नी नातेसंबंध काय असतात आदाम आणि एवाला माहिती नव्हतं.
आणि तरी देखील परमेश्वराच्या कृपेनं जो आशीर्वादित केलेला हा जो कृपेचा संस्कार जो आहे, जो परमेश्वरानं आशीर्वादित केला आहे, त्यामध्ये कृपा उतरली आहे, त्यात ते दोघे विलीन होतात. आणि पोप जॉन पॉल दुसरे सांगतात, आ मॅरेज इज टू ग्लोरीफाय गॉड. आणि जे लग्न देवाचा गौरवासाठी साकार केलं जातं ते 100% टिकत. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या गौरवासाठी जर लग्न होत असेल तर त्याच्यात चलबिचल आहे, नो गॅरंटी. पण आपलं लग्न जर देवाच्या गौरवासाठी जर समर्पित केलं, देवाच्या इच्छेप्रमाणे जर अर्पण केलं, देवाच्या योजनेप्रमाणे जर साकार झालं तर 100% टिकत. इट इज नॉट कॉन्ट्रॅक्ट, इट इज अ कव्हेनंट. तो परमेश्वराना माणसाबरोबर या संस्कारात केलेला सुंदर असा करार आहे. या लग्न संस्कारामध्ये दोन करार केले. पहिला करार उत्पत्तीचा 2:22 होईल, मनुष्य एकटा नसावा म्हणून सहचरणी म्हणून त्याच्या समवेत कोणीतरी असावं यासाठी त्याची फासणी काढली गेली आणि त्यापासून नारी तयार केली गेली. हा पहिला करार. देवानं मनुष्याबरोबर केलेला दुसरा करार उत्पत्तीचा 2:24 होईल, पुरुष आपल्या आई वडिलापासून विभक्त होईल आणि आपल्या पत्नीला चिपटून राहील आणि ते दोघे एकत्रीय होतील. हा परमेश्वराने केलेला सुंदर असा करार आहे. आणि या करारामध्ये परमेश्वराची एक योजना आहे. लग्न सक्रमित हा परमेश्वराच्या योजनेतला आणि स्वप्नातला साकार झालेला ठेवा आहे. ही परमेश्वराची योजना कशी? इफ गॉड इज गॉड, नो, आपण जो तो देव देव आहे, ज्याने सुंदर विश्व निर्माण केलं, त्याने 7 दिवसात सगळं विश्व निर्माण केलं, जे हवं होतं पाहिजे होतं ते सगळं रचून ठेवलं, तो काही करू शकतो आणि कितीही करू शकतो. जर देवाला जर करायचं असेल तर त्याने 3 पुरुष आणि 2 स्त्रिया निर्माण केल्या असत्या. 2 पुरुष आणि 2 स्त्रिया पण निर्माण करू शकला असता. 1 पुरुष आणि 5 स्त्रिया निर्माण करू शकला असता. बट नो, कारण तो देव आहे, तो काही करू शकतो. पण ते त्याने केलं नाही. 1 man and 1 woman, 1 पुरुष आणि 1 स्त्री, ही परमेश्वराची योजना. आणि म्हणूनच त्याची बांधिलकी दडली आहे ना, ती बांधिलकी समजून घेणं, अंगीकारणं, कौटाळणं खूप जड आहे. कारण या बांधिलकीमध्ये संमती व्यक्त केली जाते. आणि संमती कशाची व्यक्त केली जाते? जो आपला मूळ हेतू जो आहे लग्नाचा, तो त्या संमतीतून प्रकट केला जातो. होय, मी तयार आहे. आणि पहिला हेतू कशाला आपण संमती देतो? एकनिष्ठतेला. सुखात, दुःखात, आजारात, अडचणीत मी तुझ्याबरोबर प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहील, हे जे अभिवचन देत आहोत त्यात ताकद निर्माण होती. इट इज नॉट एक्सपेरिमेंट, इट इज अ कमिटमेंट. ते काही प्रायोगिक तत्वावर नाही. आय विल अपॉइंट यू ऑन द प्रोफेशनल पिरियड ऑफ 2 इयर्स, आय विल ऑब्झर्व, आय विल इव्हॅल्युएट अँड देन आय विल गिव्ह सर्टिफिकेट फॉर अ परमनंटशिप. नो, जी संमती दिली जाते टोटली, फुल्ली आणि कम्प्लिटली जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दिली जाते, ती जपली पाहिजे. दुसरा मुख्य हेतू जो असतो, मुलांना जन्म देण्याचा. लग्नाच्या पवित्र दिवशी तिथे एक सुंदर विधान आहे, देवानं दिलेल्या लेकरांचा मी स्वीकार करेन. चिल्ड्रन, नॉट द चाइल्ड. तिथे मुळात शब्दच चिल्ड्रन आहे. अनेक वचन आहे, मोर दॅन वन आहे. आणि जर त्या वेदी समोर हात हातात घेऊन जर मी ठरवत असेल की मी 1 पेक्षा अधिक मुलांना जन्म देईन, हे देवाच्या साक्षीनं, ख्रिस्त सभेच्या साक्षीनं मी प्रकट करत असेल, आय कॅनॉट चीट. फक्त एकच मुलगा बद झाला,
कोणी करायचं या मानसिकतेत मी राहू शकत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ख्रिस्ती श्रद्धेमध्ये त्यांचं संगोपन करणं. मी नेहमी शब्द वापरतो, मूल वाईट नाही, मूळ वाईट आहे. मूल नाही वाईट, मूळ वाईट आहे. कधी कधी प्रश्न पडतो की निदान 5-6 वर्षानंतर संडे स्कूल टिकेल का? 8-10 वर्षानंतर देवळामध्ये युवा संघटनेची मीटिंग आहे हे घोषित करण्याची वेळ येईल का? बाळ येशू जेव्हा 12 वर्षाचा असताना मंदिरात हरवला ना, तेव्हा संत लूक सांगतो ती आई बेचैन झाली होती. ती आई बेचैन झाली होती. बाळ सापडल्यानंतर तिचे शब्द आहे, बाळ आमच्याशी तू असा का वागलास? बाळ आमच्याशी तू असा का वागलास? माझं बाळ देवळात येत नाही, मी बेचैन झालोय का? माझा मुलगा माझी मुलगी ध्रुवीकरणाच्या क्लास अटेंड करत नाही, मी अस्ताव्यस्त झालोय का? आमच्या घरातली आमच्या गावातली मुलं देवळाची पायरी चढत नाहीत आणि उतरत नाहीत, आम्ही अस्ताव्यस्त झालो का? आमच्या घरातलं बाळ संडे स्कूलला मुकलं आहे, मी बेचैन झाली आहे का? आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मनामध्ये आणि प्रत्येक कुटुंबात हा प्रश्न विचारला पाहिजे, ज्या दिवशी आपलं बाळ संडे स्कूलला जात नाही, देवळात येत नाही, धर्म शिक्षण घेत नाही, ध्रुवीकरणाच्या क्लास अटेंड करत नाही, बाळ आमच्याशी तू असा का वागतोस? हा प्रश्न विचारण्याची धमक पाहिजे, हिंमत पाहिजे. कधी कधी प्रश्न पडतो, सोन्याची अंगठी महत्वाची? ही अंगठी ज्या बॉक्समध्ये पेटीत ठेवली जाते ती महत्वाची? ही सोन्याची अंगठी ज्या हातामध्ये ज्या बोटामध्ये ज्या व्यक्तीसाठी साकार व्हायची आहे, नेमून ठरविली आहे, ती व्यक्ती महत्वाची? सोन्याची अंगठी महत्वाची की तो बॉक्स महत्वाचा की ज्या बोटामध्ये जाणार आहे ते बोट किंवा तो हात ती व्यक्ती महत्वाची? या प्रश्नामध्ये सर्व उत्तर सामावलं आहे. सोयरिक झाल्यानंतर, सोयरिक झाल्यानंतर पहिली गोष्ट नावनोंदणी असते. शिबिर कधी आहे, काय काय प्रोसिजर करायची आहे, काय प्रक्रिया आहे, डेट ठरवायची आहे. पहिल्यांदा मम्मी आणि डॅडी धावत येतात. पहिल्यांदा मम्मी आणि डॅडी पहिले धावत येतात आपल्या कार्यालयामध्ये. आमच्या मुलांची सोयरी ठरलेली आहे, डेट बघायची आहे, काय काय प्रक्रिया आहे. अरे लग्न कुणाचं आहे, ते कुठे आहेत? लग्न कोणाचं आणि कोण धावपळ करतं, कोण पुढे येतो, कोण पुढाकार घेतो, कोण जमवाजमव करायला लागतो आणि कोण इनिशिएटिव्ह घेतो? ज्यांचं लग्न आहे ते कुठे आहेत? जवळजवळ 90% या प्रकरणामध्ये आई वडील पुढाकार घेतात आणि देवळापर्यंत येतात. शिबिर कधी आहे, फॉर्म कसा भरायचा, केंद्राचं शिबिर कधी आहे, आपल्या पॅरिशमध्ये काय प्रोसिजर आहे, मुलगा दुसऱ्या पॅरिशचा आहे, काय करायला लागेल? पहिली गोष्ट एक करा, सोयरिक झाल्यानंतर त्या दोघांना सांगा की बाबा रे कुठल्या तरी फादरांबरोबर प्रमुख धर्मगुरूबरोबर निदान अर्धा तास अपॉइंटमेंट घ्या आणि कळवा, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. फादर मी अमुक गावातला मुलगा आहे, अमुक ठिकाणी कामाला जातो, ही माझी फियन्सी, आमचा तर नुकताच एंगेजमेंट झालेला आहे, प्लीज गाईड अस, आम्हाला मार्गदर्शन करा हाऊ टू गो अबाउट इट. मुलाला निदान अर्धा तास यायला प्रवृत्त करा. आणि त्या दिवसापासून एक शर्यत सुरुवात होते. कुठली शर्यत? एका ट्रॅक वरती साक्रामेंट आहे आणि दुसऱ्या ट्रॅक वरती सोहळा आहे. मग कदाचित 1.5 वर्षाचा स्पॅन असेल, 2 वर्षाचा स्पॅन असेल, 1 वर्षाचा स्पॅन असेल, तो ती धावपट्टी किती लांब आहे ते अवलंबून नाही आहे, तो किती प्रमाणात धावतो आहे, कसा धावतोय ते महत्वाचं आहे. आणि या स्पर्धेत 16 जिंकतो, या स्पर्धेत 16 पुढे जातो. आय विल प्रूव इट. मी पुराव्यानिशी सांगतोय, साक्रामेंट जो धावायला लागलाय, प्रवास करायला लागलाय,
त्याच्यासाठी देवळातली 3 तासाची 3 शिबिर, 9 तास केंद्रातलं 1.5 दिवसाचं सेमिनार, 1.5 दिवस 12 तास पकडा, लग्नाचा फॉर्म भरण्यासाठी 1.5 तास आणि ऍक्च्युअल लग्नाच्या दिवशी आणि त्याच्या सरावासाठी कुंभसारासाठी टोटल 2.5 तास पकडा. हा सगळा कार्यकाळ जो तयारीसाठी लागतो तो फक्त 30 ते 35 तासाचा असतो. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी बोलवत असेल, कशासाठी बोलवत असेल, प्लीज टेल मी. आणि मग दुसऱ्या ट्रॅक वरती सोहळा आहे, मंडपाला फोन, त्याच्याबरोबर मीटिंग, किती वेळ किती वेळा माहिती नाही, बँड कोणाचा त्याच्याबरोबर मीटिंग, 2 दिवस 3 दिवस 4 दिवसाचा बँड माहिती नाही. मग डेकोरेटर्स, कॅटरर्स, शॉपिंग, आणि मला नाही वाटत की लग्नाची शॉपिंग 3 दिवसात संपते. आणि हा स्पॅन जो आहे तो साक्रामेंटाला मागे टाकतो आणि खूप पुढे जातो. दिवस तास आपण मोजू शकत नाही. कोण जिंकलं? साक्रामेंट जिंकला. ही सोहळा जिंकला. फॉर्म भरण्याची वेळ येते, शिबिराची वेळ येते, फॉर्मेशनची वेळ येते आणि सहज कानावरती शब्द पडतात, फादर कंपल्सरी आहे का, फादर किती दिवसाचा आहे, फादर किती तासाचा आहे, फादर जास्त वेळ तर लागणार नाही ना, ही दुसऱ्या पॅरेंटची आहे तिला पण बोलवायची गरज आहे का, फादर आई वडील कंपल्सरी आहेत ना, ते दुसऱ्या पॅरेंटची आहेत त्यांनी पण येणं आवश्यक आहे का, फादर बराच वेळ तर घेणार नाहीत ना, थोडक्यात आटोपता येईल का बघा ना. आणि मनात प्रश्न येतो, तुम्ही गुरुवार घ्यायचा, तुम्ही शुक्रवार घ्यायचा, तुम्ही शनिवार घ्यायचा, तुम्ही रविवार घ्यायचा, आणि तुम्ही सोमवार पण घ्यायचा, आणि तुम्ही आटोपता घ्यायचं नाही आणि फादरने आटोपता घ्यायचं, फादरने आटोपता घ्यायचं. कोणी जर मला विचारलं होतं फादर आपली सभा का लावली नाही, सभा लावण्यासाठी मला तो 1 दिवस तरी द्या ना, मध्ये गुरुवारी म्युझिक आणि डान्सची प्रॅक्टिस, शुक्रवारी मेहंदी, पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, फ्राईड राईस, शनिवारी प्री रिसेप्शन, रविवारी ऍक्च्युअल वेडिंग, आणि सोमवार तर बोलूच नका, आणि मंगळवार आवरावर मीटिंग घ्यायच्या तरी कधी. फॉर्म भरण्यासाठी काही वेळेला ज्यावेळेला आपण फोन करतो ना, त्यावेळेला 2-2, 3-3, 4-4 वेळा अपॉइंटमेंट बदलावी लागते, कारण यांच्याकडे वेळ नसतो, आपल्याला ऍडजस्ट करावा लागतं, माझा अनुभव आहे. मग शॉपिंग सांगा, इतर गोष्टी सांगा, इतर तयारी सांगा, तो वेळ कसा काय मिळतो आणि लग्नाच्या दिवशी सगळं होतं तरी कसं, घडतं तरी कसं, हा वेळ आला तरी कुठून, सगळा झगमाटा जो बघतो याच्यासाठी वेळ आणला तरी कुठून याने. माझ्याकडे चांगलं उदाहरण, मी मागे 1 डिसेंबरला फॉर्म भरला होता आपल्या पॅरेंटच्या एका मुलीचा. तिचा फॉर्म भरल्यानंतर तिने मला निश्चिम सांगितलं, फादर आमचं नुकताच सोयरिक झालं 7-8 महिन्यापूर्वी, आणि पहिली गोष्ट मी माझ्या फियन्सीला सांगितली, फॉर्म भरण्यासाठी, लग्नाच्या शिबिरासाठी आणि देवळातल्या फॉर्मेशनसाठी 3 ते 4 दिवस रजा बाजूला काढून ठेव. ज्या दिवशी ती फॉर्म भरायला आली होती तो तिथे त्या दिवशी त्याने दांडी मारली होती. लग्न संपेपर्यंत बराचसा कालावधी आहे, रजा ऍडजस्ट करता येतात. आणि त्या मुलीने त्याला दम देऊन सांगितलं, तू देखील तुझ्या पॅरिशमध्ये 3 ते 4 दिवस रजा फक्त चर्चच्या या प्रोसिजरसाठी, प्रक्रियेसाठी राखून ठेव. आज मी दांडी मारून आली फादर, आणि मला आनंद आहे की माझ्यासाठी जे महत्वाचं आहे ते मी करते आहे. आय रिली अप्रिशिएटेड दॅट गर्ल. तिचं लग्न जानेवारीत आपल्या देवळात झालं, ते होणं गरजेचं आहे. एक कपल आलो, आणि ते कपल माझ्याकडे शाळेच्या ऑफिसमध्ये आलं आणि सांगते, फादर घरातून भरपूर दबाव येतोय. बरं काय झालं, आई वडील, वरिष्ठ, नातेवाईक, जे ज्येष्ठ आहे ते अजिबात ऐकायला तयार नाहीयेत.
अजिबात ऐकायला तयार नाहीये. तर काय झालं, आम्ही दोघी मॉडर्न विचारांचे आहोत, आम्हाला काही गोष्टी पाहिजेत, काही गोष्टी नको आहेत. आम्ही आमचं मुक्त मत प्रकट केलेलं आहे, आमच्या मताला कोणी विचारत नाही आहे. आम्हाला काही जुन्या परंपरा आहेत, रूढी आहेत, ज्या नको आहेत, ज्या अनावश्यक आहेत, त्या थोड्याशा बाजूला ठेवायच्या आहेत, ज्यात काही अर्थ पण नाहीये. आणि एकच कारण आमच्या घरामध्ये वारंवार आम्हाला ऐकवलं जातं, लोक काय बोलतील, लोक काय बोलतील. आपल्या सत्संग बुद्धीला जे पडतं ना, चांगलं आहे, झेपेल ना, पटेल ना, परवडेल ना, आणि आपल्यासाठी जे आवश्यक आहे तेवढं करण्यात आपण समाधान निश्चित मानावं. पण लोक काय बोलतील, आपली इच्छाशक्ती आणि आपली मत हे इतरांच्या हातात देऊन आपलं मत त्यांच्या हाती कधीच गहाण ठेवू नका. माझ्या पोराचं लग्न मी कसं करायचं, माझ्या मुलीचं लग्न मी कसं करायचं, हे पण लोकच ठरवणार का? हे पण लोकांनीच ठरवायचं, हे पण त्यांनीच आम्हाला सांगायचं. लोक काय बोलतील, कुणाच्या नशिबात हे घडू नये. पण कळत नळत लग्न झाल्यानंतर, काही वेळेनंतर, काही अवधीनंतर, काही वर्षानंतर काही संघर्ष सुरू झाला, मतामध्ये, विचारामध्ये, जीवनामध्ये, आणि ते लग्न जर मोडण्याची वेळ आली, आणि अशा वेळेला आय कॅनॉट गेट अलॉंग विथ यू, माझं तुझं जमत नाहीये, आता पटणार नाहीये, आता मी राहणार नाहीये, आता होऊ शकत नाहीये, मला इथे थांबायचंच नाहीये, आणि अशा वेळेला आपण कोर्टात धाव मारतो, तेव्हा पण प्रश्न विचारायचा, आणि तेव्हा तो प्रश्न स्वतःला विचारायचा, लोक काय बोलतील. मी जर आता लग्न तोडायला लागलो तर लोक काय बोलतील, तेव्हा विचार येत नाहीये. आणि लोक काय बोलतील, त्यांचे प्रश्न काय, वडे वाटले नाही तर लोक काय बोलतील, मेहंदीचा कार्यक्रम केला नाही तर लोक काय बोलतील, 3 दिवस बँड केला नाही तर लोक काय बोलतील. एक कॉमन सेन्स आहे. मी किंवा तुम्ही जर कुणाच्या घरी गेला असाल ना जेवायला, चहा पाण्याला, व्हिजिटला किंवा सदिच्छा भेटला, मी त्या घरामध्ये पाहुणा आहे, त्याने मला आमंत्रण दिलंय, तिथे मी पाहुणा म्हणूनच वावरलं पाहिजे. आणि ते जे प्रेमाला गोडधोड देतील, माझ्या पुढे जी उपलब्ध आहे ती ठेवतील, तेच मी खायचं. समोर सांगलंय का, पॅटीस नाही का, ही भाजी आहे का, ही भाजी नाही का, हे पाहुण्याचं काम नाहीये. आणि पाहुण्याने करू पण नाही, कारण त्या घरामध्ये मी पाहुणा म्हणून गेलो आहे. ते जे प्रेमाने देतील, आणि आपली लोक खूप प्रेमाने खूप देतात, जे उपलब्ध आहे, जे हजर आहे, जे आवश्यक आहे, त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते समोर ठेवतात. आणि त्यामुळे कुणी हट्ट करू नये. वडे नाही, मेहंदी नाही. एका सेवक नेत्याने मला सांगितलं, फादर आमच्या गावात एक लग्न झालं, त्याने मेहंदीचा कार्यक्रम ठेवला नाही, 4 लोकांनी बोलून दाखवलं, तुमच्या गावातले लोक कंजूस आहेत, त्याने मेहंदीचा कार्यक्रम केला नाही. लोक काय बोलतील, लोक हे बोलतील. आणि ते वडे बिडे ना, इट्स इनफ इज इनफ. सायंटिफिक सांगू, सायंटिफिक पूर्वी काही खायला प्यायला काही नव्हतं ना, घरामध्ये उडदाची डाळ होती, घरातलं भात होत, सगळं होत. आजच्या जगामध्ये 3000 रोट्या करायला कुठला वेळ आहे? सगळं भाड्यालाच आणतात ना. एका रोटीची किंमत 16 रुपये, 18 रुपये आणि घासामध्ये 21 रुपये. मी अभ्यास करून आलोय. सर्वसाधारण वयवर्ष 40 ते 50 वयोगटातील एका व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आणि शरीरामध्ये फक्त 28 मिली तेल लागतं दिवसाला, तेवढंच तेल आवश्यक आहे. एका वड्यामध्ये 32 ते 34 मिली तेल असते. वडा हा एक असा प्रकार आहे, एका वेळेला तुम्ही एकच खाऊ शकता, 2 खाल्लं तर दुपारी जेवायचं नाही किंवा संध्याकाळी जेवायचं नाही. तिसरी गोष्ट, वडा हा प्रकार फ्रीज मध्ये ठेवायचाच नसतो, कारण त्याच्यात मुळात तेल भरलेलं असतं, ते तेल सगळं त्या बर्फातून बाहेर येतं, फ्रोझन होतं. प्रॉब्लेम
आणि चौथी गोष्ट एकाच वेळेला सात आठ ठिकाणून जे वडे येतात फ्रीजमध्ये डंप केले जातात आणि घराची बाई साफसफाईला येते, स्वयंपाकाला येते, कपडे धुवायला येते, जे आपण खाणार नाही ते तिला वाटायचे आणि नाहीतर दारा देणाऱ्या कुत्र्याला द्यायचे. ही उदाहरणं आहेत आपली, ही आपली उदाहरणं आहेत. आणि मी तर असं सांगेल की तुम्ही काय वाटू नका असं नाही सांगत. एक एक अप्पलच्या हिंमत असेल तर चार चार केळी द्या, द्या ना, त्याच खर्चात त्याच अमाऊंट मध्ये काहीतरी नवीन सुरू करूया ना. जे शरीरात मुळात हानिकारक आहे मी कुणाच्या विरोधात नाही, जे ऑर्डर वगैरे घेतात त्यांच्या, परंतु जे चाण आहे जे पटतं जे वाटतं ते भूलतो. या तयारीच्या व्यापामध्ये सगळ्यात फोकस कोण आहे? सोन्याची अंगठी. ती अंगठी ठेवणारी जी डबी ही ज्या व्यक्तीच्या हातात परिधान करायची ती व्यक्ती. कधी कधी त्या फ्लॉवर्स आले ना, फ्लॉवर गर्ल्स, वय वर्ष अडीच, वय वर्ष अडीच वर्षाच्या पोरीला तो फ्लॉवर ड्रेसचा झगमटा ड्रेस घातला आहे. तिला माहिती नाही ती कुठे चालली, कशाला चालली, काय माहिती नाही. आज 10 जणी एकाच कलरच्या आल्यात युनिफॉर्म. फोकस इज ब्राईट रूम, राईट. नवरा आणि नवरी फोकस ठेवा. त्यांचे कपडे बघितले, त्यांचे डिझाईन बघितले, त्यांचा पॅटर्न बघितलं, त्यांची फॅशन बघितली. दॅट इज नॉट आर कल्चर. दोन वेळेला मी विचारलं ते कशासाठी, वेस्टर्न थीम. दुसऱ्या गटाला विचारलं हे कशासाठी, वेस्टर्न थीम. काल काय खाल्लं, वालाची भाजी. आज काय खाल्लं, वालाची भाजी. उद्या काय खायचं, वालाची भाजी. आणि कपडे कुठले, वेस्टर्न थीम. एक प्रश्न विचारू, आतापर्यंत जेवढी लग्न झाली फ्लॉवर कस आले असतील ड्यू टू रिस्पेक्ट, हे जे कपडे त्यांनी शिवले आहेत ते परत कधी घालणार आहेत? कुठल्या समारंभाला वापरणार आहेत? कुठे परत असे ते वापर होईल असं कधी झालंय? तुम्ही मला सांगा. वन डे शो, वन डे फंडे. हे कपडे आहेत कुठे, कुठे डम करून ठेवलेत? शाळेच्या अॅन्युअल डे ला द्या, आम्ही मॉडिफाय करू आणि अॅन्युअल डे चा कार्यक्रम करू. आय एम टेलिंग यू, देव आशीर्वाद दे. कारण आपण परत वापरणार नाही. एका मुलीने मला येऊन सांगितलं, ज्या मुलीचं मागेच लग्न झालं आपल्या जानेवारी महिन्यामध्ये, फादर यू आर नॉट सरप्राईज. बरं वाय, अरे मी मेहंदी नाही काढली, माझं लग्न नाही पण मी मेहंदी नाही काढली. यू आर नॉट सरप्राईज. कारण ती मी ज्यावेळेला पूर्वी होतो त्यावेळेला ती धुळी करणार होती, तिचं लग्न झालं. तर आय नो हाऊ व्हेरी वेल, आय एम प्राऊड ऑफ यू. पण मला सांगू शकशील का तू मेहंदी का काढली नाही? फादर हे सगळं कुणीतरी सुरुवात केली आहे, कुठेतरी पाहिलं आहे, काहीतरी इंटरटेन पाहिजे आणि म्हणून तो मेहंदीचा कार्यक्रम आलाय. इट इज नॉट आर कल्चर. आणि जर कल्चर असेल तर मग फ्रायडेलाच का, आता वर्षापण सात आठ वेळा काढा ना. कल्चर जर असेल तर फक्त लग्नाच्या आदल्या फ्रायडेलाच का, या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी मला द्यावं. कल्चर सोयीचं करू नका, आपलं कल्चर सोयीचं करू नका. त्या पलीकडे देखील बरेचसे संघर्ष आहेत. करोनाने आपल्याला बऱ्याचशा दगा दिला आहे, आपल्याला बरंच शिकवलं आहे. आजच्या जगामध्ये दोन गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, एक मुलांचं हाय एज्युकेशन आणि औषधोपचार. कुठे काय होईल माहिती नाही, कुणाच्या विरोधात नाही, कुणाच्या पैशाच्या प्रॉपर्टीच्या विरोधात नाही, मात्र भविष्यात काय वेध येतील. करोना आला होता, कुणाला माहिती नव्हतं यापुढे काय येईल, कुठला आजार येईल, कोण ऍक्सिडेंट काय कसं पडेल, कुणाला काय मदत लागेल, कुठल्या मुलाला कुठल्या शिक्षणासाठी काय गरज लागेल, यू डोंट नो. जे अनावश्यक आहे, जे नको आहे, जे आपलं नाहीये, त्याच्यासाठी चार पैसे भविष्यासाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी प्रोव्हिजन करून तुमच्या जवळ ठेवा, फादरला देऊ नका.
आपल्या जवळच ठेवा आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी. कारण आजच्या जगामध्ये ते एज्युकेशन आणि औषध मेडिसिन इज एक्सपेन्सिव्ह. सर्व शांत राहूया परत आणि त्या विद्यार्थ्याला सांगूया आमचा लग्नाचा मूळ हेतू आम्ही कधीच नाकारणार नाहीत आणि म्हणूनच चांगलं काय पवित्र काय योग्य काय रास्त काय विधायक काय ज्या वेळेला चिठ्ठ्या वाचल्या जातात त्यावेळेला आम्ही त्याची पारख करावी. सगळ्या गोष्टी हरकतीवर असतात. हरकत नुसती व्यक्तीची नसते तर सामाजिक असते सोहळ्याशी निगडीत असते. ती हरकत जिथे वाटते तिथे प्रकट करावी आणि चांगला सोहळा सादर करण्यासाठी साक्रामेंतात दडलेली कृपा मिळविण्यासाठी त्या विधात्याकडे प्रार्थना करूया.